अत्यंत आनंदाची बातमी, म्हणजे आमचं आयुष्य जे कमी होतं ते नक्की या निर्णयामुळे, माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नक्की आमचं आयुष्य वाढेल. त्रास म्हणायचं म्हटलं ते सकाळी उठल्यापासून जो वास येत होता डम्पिंगमुळे तो अत्यंत शरीराला घातक असा होता. आपण जर पूर्ण त्या ज्या दिवसापासून डम्पिंग आहे त्यापासून जर आपण सर्व हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स पाहिले, जास्त करून या डम्पिंगच्या माध्यमातून आजार होऊन मृत्युमुखी लोकं पडली होती. गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनं चालू होती, या आंदोलनाचा एक भाग म्हणून 2009 साली माननीय आवडसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक मोठं आंदोलन केलं. रात्री 11:30 जाऊन मुंबई महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा कचऱ्याचा किती आम्हाला त्रास होतो हा कचरा नेहून आम्ही ते टाकला होता. त्यामध्ये आवडसाहेबांना जेल देखील झाली होती, आम्हा कार्यकर्त्यांना देखील जेल झाली होती. म्हणजे अशी अनेक आंदोलनं आम्ही आमच्या माध्यम कोकणी विभागाच्या वतीने आम्ही आंदोलनं केलेली आहेत. याचं यश